छत्रपती संभाजीनगर मधून 24 तारखेला तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांची सभा छत्रपती संभाजीनगर मध्ये होती, मात्र या आधीच सभेवरून वातावरण तापल्याचं चित्र आहे। सभेला शहरातल्या मैदानात परवानगी नाकारण्यात आली, त्यानंतर पोलीस आणि बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांनी सभेसाठी बायपास रस्त्यावरील मैदान अंतिम केले, त्यानुसार मैदानात पूजा देखील करण्यात आली, मात्र भाजपने सभेला विरोध दर्शवत परवानगी न देण्याची मागणी केली। एमआयएमच्या विचारानं चालणाऱ्या पक्षाची सभा झाल्यास शहराची शांतता भंग होईल असा आरोप करत भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी सभेला परवानगी न देण्याची मागणी केली। जातीयतेच्या विचाराला भर घालणार आहे आणि त्यामुळे पोलीस आयुक्तांना विनंती करतो की यांना पिटाळून लावा, यांना इथं सभा घेऊ देऊ नका। पहिलेच इथं जातीय दंगल एमआयएमच्या लोकांनी घडवली आणि ते त्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होणे या शहरात योग्य नाही आहे, तरी आपण या सभेला परवानगी देऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे पोलीस आयुक्तांना। भंडाऱ्याची उधळण म्हणजे